के सागर आयोजित मार्गदर्शन वर्गामध्ये आपलं सीच्या मार्गदर्शन स्वागत आहे मी आहे पूनम पवार आणि आपण बघत आहोत महाराष्ट्राचा भूगोलच्या बुक मध्ये आता मुळामध्ये कालच्या भागापासून आपण महाराष्ट्रातले जिल्हे बघायला सुरुवात केली होती आपण कोकण बघितलं आपण पुणे विभाग बघितला आपण नाशिक विभाग बघितला आज आपण सुरू करणार आहोत औरंगाबाद विभाग आता मुळामध्ये काय झालं आपण नाशिक आणि पुणे विभाग जेव्हा बघितला ना तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या तिथं टाईपचे तुम्हाला ज्याला आपण म्हणू शकतो क्लायमॅटिक झोन्स तुम्हाला बघायला मिळालं म्हणजे काय तर इथलं की त्या जिल्ह्यांच्या ऑलमोस्ट सगळ्या त्या जिल्ह्यांच्या पूर्वेकडचा भाग जो होता तो समतल होता तो थोडासा असा फ्लॅट होता आणि पश्चिमेकडचा भाग हा घाटाचा होता कारण की ऑब्व्हियसली सह्याद्रीला लागून तो भाग आहे त्यामुळे परंतु आता आपण जो औरंगाबाद आणि यापूरचे जे विभाग बघणार आहोत ते सगळे जे आहे हे पठारी भागावरचे विभाग आहेत ठीक आहे म्हणजे काय इथं आयदर फ्लॅट सर्फेस आहे किंवा भा मैदानी भाग आहे ठीक आहे मध्ये मध्ये तुम्हाला छोटे मोठे असे डोंगर दिसते ठीक आहे दॅट से आता मुळामध्ये आणखीन एक कंडिशन अशी आहे की जसं तुम्ही आपण मुंबई नाशिक पुणे बघितलं होतं तर ह्या भागामध्ये तुम्हाला डोळे टाइप क्लायमॅटिक झोन्स बघायला मिळाले म्हणजे काय की पूर्वेकडे भरपूर पाऊस सॉरी पश्चिमेकडे भरपूर पाऊस पूर्वेकडे कमी कमी पाऊस इथं काय माहिती का इथं ऑलमोस्ट सर्व जे जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेने कमी आहे कारण काय की बेसिकली पर्जन्यछायेचा एरिया संपल्यानंतर जस्ट आता जे क्लाउड्स आहे ते पठारी भागावरती एंटर करत आहे त्यामुळे मध्ये बाष्पाचं प्रमाण एनिवेज कमी आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण ह्या भागामध्ये तुलनेने तुम्हाला कमी दिसेल त्यामुळे ह्या भागातील बरेचसे जिल्हे जे आहेत हे अवर्षण प्रणाव प्रवन एरियामधले आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि जस दस जसं आपण आणखीन पूर्वेकडे जाणार आहोत तस दस तसं बाष्पाचं सॅच्युरेशन हे वाढत जाणार आहे त्यामुळे पूर्वेकडे अगेन तुम्हाला पावसाचं प्रमाण जास्त दिसणार आहे तर आता आपण सुरू करणार आहोत औरंगाबाद विभागापासून आणि सगळ्यात पहिला जिल्हा आपण बघणार आहोत तो म्हणजे औरंगाबाद ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगाबाद हे महाराष्ट्राच्या ऑलमोस्ट असं मधोमध आहे ठीक आहे आणि मधोमध असल्यामुळे का काय झालेलं आहे की बऱ्याचशा इंडस्ट्रीजचं कॉन्सन्ट्रेशन या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे ठीक आहे त्यामुळे काय की बऱ्याचशे जे मोठमोठे इंडस्ट्रीज आहे लाईक बजाज आहे व्हिडिओकॉन आहे जॉन्सन अँड जॉन्सन आहे या सगळ्यांचे युनिट्स तुम्हाला या सिटीच्या अराउंड बघायला मिळतात ओके तर त्यामुळे इंडस्ट्रीअली बऱ्यापैकी डेव्हलप झालेला हा एरिया आहे असं आपण म्हणू शकतो बट ऑब्विसली हे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये म्हणायला गेलं तर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मग तो प्रमाण वेगळं पडतं परंतु ॲज औरंगाबाद सिटी बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे आता आपण बघणार आहोत की औरंगाबाद जिल्ह्यामधल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आपल्याला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायच्या ऑब्व्हियसली लोकेशन असे की मध्यवर्ती स्थान आहे ओके okay? उत्तरेला जळगाव जिल्हा आहे ईशान्येस बुलढाणा जिल्हा आहे पूर्वेस जालना पश्चिमेस व वा काहीचा वायुवेस नाशिक जिल्हा आहे ठीक आहे आणि काहीचा अग्नेस बीड जिल्हा आहे ठीक आहे आता जिल्ह्याच्या दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून दक्षिण सीमेवरनं गोदावरी नदी वाहते ओके okay? आता आणखी एक गोष्ट तुम्हाला या भागात लक्षात ठेवायची की गोदावरीचं भरपूर मोठं खोरं या भागामध्ये तयार झालं गोदावरी वन ऑफ द बिगेस्ट रिव्हर आहे या भागामधून वाहणारी ठीक आहे अगे जिल्ह्याचे क्षेत्रफळ दहा हजार एकशे सात स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे आणि मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये हा जिल्हा मुडतो ठीक आहे आता मुख्यालय ऑब्विसली औरंगाबाद सिटी आहे या जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्या आहेत कन्नड सिल्लोड सोयगाव खुलदाबाद वैजापूर गंगापूर औरंगाबाद पैठण आणि फुलंब्री ठीक आहे लोकसंख्येचा विचार केला तर सदतीस लाखच्या आसपासची लोकसंख्या आहे आदिवासी जीवनाचा जर विचार केला तर वैजापूर व गंगापूर या तालुक्यांमध्ये तुम्हाला भिल्ल ही जमात आढळते बंजारा ही भटकी जमातही या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये आढळून येते भूरशमीचा विचार केला तर मुळामध्ये हा जो ने तयार भाग आहे हा सातमाळाच्या भाग आहे ठीक आहे अगदी उत्तरेस बघितलं तर अजिंठा पर्वत पायथ्याशी अरुंद प्रदेश असून प्रदेशाच्या दक्षिणे गोदावरी नदीच्या खोऱ्यास खोऱ्याच्या उत्तरेला अजिंठा व सातमाळा या डोंगर रांगाचा डोंगरा व पठारी प्रदेश आहे ठीक आहे जिल्ह्याच्या पश्चिमे व दक्षिणे नदी खोऱ्यांचा सखल मैदान आहे ठीक आहे आता आणखीन एक गोष्ट या भागामध्ये लक्षात ठेवायची आहे की ह्या जिल्ह्याला नॉट ओनली इंडस्ट्रीअली परंतु सांस्कृतिकरित्या ही खूप महत्व आहे हिस्टॉरिकल प्लेसेस या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळतील लिटरली औरंगजेबाने औरंगजेबाची ह्या भागामध्ये आज सुभेदार म्हणून नेमणूक करून करण्यात आली होती त्यामुळे या जिल्ह्याचं नाव औरंगाबाद असं पडलेलं आहे ऑब्विसली आता एक कन्फ्लिक्ट आहे की यु शुड बी इट म्हणजे गावाचं नाव uh, जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी आजकाल भरपूर पॉलिटिक्स चालू आहे ठीक आहे तर औरंगाबाद इथला सुभेदार झाला आणि तेव्हापासून त्याचं ते नाव औरंगजेब आवर... इथला सुभेदार झाला त्यानंतर याचं नाव औरंगाबाद म्हणून प्रसिद्ध झालेले आहे जिल्ह्याचं हवामान आता इथं तुम्हाला पाऊस फार नाहीये ठीक आहे ड्राय वातावरण आहे त्यामुळे इथं तुम्हाला विषम स्वरूपाचं वातावरण बघायला मिळतं विषम स्वरूपाचं आजीम इथं तुम्हाला थंडी खूप थंड आणि गरमी खूप गरम या प्रकारचं वातावरण तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीके पाऊस इथं अनप्रिडिक्टेबल आहे सगळीकडे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो पण पावसाचं प्रमाण हे कम्पॅरेटिवली खूप कमी आहे जिल्ह्यातली महत्वाची नदी ओब्विसली गोदावरी ठीक आहे याशिवाय या, या ठिकाणी तुम्हाला पूर्णा शिवना येळगंगा खा या नद्याही वाहताना दिसतात ठीक आहे अंजना खेळणा गिरजा दुधना या पूर्णेच्या उपनद्याही या भागातून वाहतात ठीक आहे धरणांचा विचार केला तर सगळ्यात महत्वाचा धरण प्रकल्प म्हणजे जायकवाडी ठीक आहे आता जायकवाडीवरच जे जलाशय आहे त्याला नाथसागर म्हणतात ठीक आहे मी मागेही तुम्हाला सांगितलेलं आहे की धरणांच्या एरियामध्ये जलाशयांना जे नावं दिलेली आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे जायकवाडीचं जे जलाशय आहे त्याला आपण नाथसागर हे म्हणतो ठीक आहे अ वैजापूर तालुक्यातील कोली कन्नड तालुक्यात शिवना नदीवर गडद गड इथे सिल्लोड तालुक्यात खेरणा नदीवर धरणे बांधण्यात आलेली आहे औरंगाबाद शहराजवळ हर्सुल तलाव आहे वैजापूर तालुक्यात बोरनाला व ढेकुणाला आणि औरंगाबाद जवळ खाम नदीवर बंधारे बांधण्यात आलेली आहेत ठीक आहे वनांचा विचार केला तर साधारण फाय पॉइंट सिक्स वन पर्सेंट इतकं वन प्रदेश आहे ठीक आहे मृदेचा जर विचार केला तर मी ऍज अ साइड की मी तुम्हाला म्हटली की हा पठारी भाग आहे आणि पठारी भाग आपला कशापासून बनलेला आहे तर पठारी भाग तुमचा अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे तर मोस्टली बेसाल्टिक रॉक जे आहे त्या बेसाल्टिक रॉक पासून जी मृदा तयार होते तिला आपण रेगुर मृदा म्हणतो ठीक आहे ही रेगूर मृदा दिसायला थोडी काळी असते आणि खूप कसदार असते आणि त्यात कापसाचं उत्पादन खूप जास्त येतं त्यामुळे या मृदेला आपण कापसाची काळी मृदा असंही म्हणतो ठीक आहे जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागामध्ये हलक्या प्रतीची मृदा आढळून येते तर गोदावरी व तिच्या उपनदी उपनद्यांच्या प्रदेशामध्ये खोल व सुपीक मृदा बघायला मिळते आता पिकांच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर ह्या भागामध्ये तुम्हाला बाजरी ज्वारी कापूस भुईमूग गहू करडई हे प्रमुख पिके घेतली गेलेली दिसतात ज्वारी या जिल्ह्यामध्ये दोन्ही हंगामात म्हणजे राबी आणि खरी या दोन्ही हंगामांमध्ये घेतले गेलेलं दिसतं ऊस हे नगदी पीक या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं याशिवाय काही प्रमाणामध्ये केळी द्राक्ष आंबा, संत्री मोसंबी सीताफळ पेरू असे फलोत्पादनही काही प्रमाणामध्ये घेतलं गेलेलं दिसतं फुलंब्री येथे आंबे दौलाबा दौलताबादची सीताफळ आणि पेरू राज्यामध्ये विशेष प्रसिद्ध आहेत ठीक आहे अ बाबतीमध्ये म्हणायला गेलं तर ॲजअ बाबतीमध्ये हा काही फार असा संपन्न जिल्हा नाहीये परंतु अगेन या भागामध्ये जो डोंगराळ प्रदेश आहे तुम्हाला बऱ्यापैकी इथं खूप साऱ्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज युनिट्स येऊन एस्टॅब्लिश झालेली आहे हिमरुशाली व रेशीम कपडे यांसाठी पूर्वापर प्रसिद्ध असलेला हा जिल्हा बेसिकली महाराष्ट्राचा एक प्रमुख औद्योगिक शहर बनलेलं आहे बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांचे इथे एस्टॅब्लिशमेंट आहे ठीक आहे औरंगाबाद चिखलठाणा वाळू चितेगाव व वा पैठण इथं औद्योगिक वसाहती आहे सोयगाव व खुलदाबाद इथं छोट्या औद्योगिक वसाहती तयार झालेल्या आहे ठीक आहे जिल्ह्यामध्ये हात कागद म्हणजे हँडमेड पेपर ज्याला आपण म्हणतो ते कागजीपुरा खुलदाबाद हातमाग उद्योग औरंगाबाद गंगापूर पैठण चिनिंग व प्रेसिंग कारखाने औरंगाबाद सिल्लोड लसूर कन्नड अजिंठा साखर कारखाने गंगापूर कन्नड वैजापूर सिल्लोड पैठण या तालुक्यांमध्ये तयार झालेले दिसतात वाहतुकीचा विचार केला तर बरेचसे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जातात परंतु जर जा लोहमार्गाचा विचार केला तर मनमाड काचीगुडा हा रुंदमापी अ लोहमार्ग औरंगाबाद मार्गे पुढे जातो औरंगाबाद जवळ चिकलठाणा हे विमानतळ आहे ठीक आहे आता औरंगाबाद मधले महत्वाची अशी स्थळे औरंगाबाद ऑबवियसली महत्वाचं आहे पिकॉज ऑब्विस्ली इंडस्ट्रियल झोन आहे ठीक आहे आणि जिल्ह्याचं ही आहे uh, एक ऐतिहासिक शहर आहे बीबी का मकबरा हे uh, 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 एक ऐतिहासिक uh, वास्तू या भागामध्ये तयार करण्यात आलेली आहे पान चक्की डॉक्टर सलीम अली तनाव प्राणी संग्रहालय सिद्धार्थ उद्यान डॉक्टर आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विमानतळ जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी इथं जवळच आहे ठीक आहे आता हे जे आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी हे तुम्हाला माहित पाहिजे औरंगाबाद जवळ ठीक आहे सो so, हे युजली विचारलं जातं दौलताबाद देवगिरी किल्ला इथला फेमस आहे ठीके आहे किल्ल्यावर सं, संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी आहे आणि मिनार नावाचा उंच मनोराही तुम्हाला बघायला मिळतो देन आहे खुल्हाबाद खुल्हाबाद जवळ औरंगजेबाची कबर आहे देन आहे म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण आहे अजिंठा जगप्रसिद्ध वर्ल्ड हेरिटेज अशा साईट्स आहे ठीक आहे या ठिकाणी अप्रतिम अशा चित्रकला तयार करण्यात आलेल्या आहे या लेण्या कैलास लेणी इथले प्रसिद्ध आहे आणि घृष्णेश्वरचं मंदिर जे आहे ते तुम्हाला या भागामध्ये बघायला मिळतं पैठण पैठण ॲज अ हातमागावर जी विणणारी पैठणी असते थे, ठीक आहे त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे याशिवाय जायकवाडी प्रकल्पांतर्गत जे नाथसागर जलाशय आहे ते इथं आहे हे टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे आणि त्याच्या खाली म्हणजे रजवॉरच्या खाली गार्डन तयार करण्यात आलेलं आहे देन पितळखोरा अगेन बौद्धकालीन लेणी आहे आणि कन्नड बेसिकली गौताळा औटर आउटर, औटरम घाट हे जे अभयारण्य आहे हे तुम्हाला इथं जवळच बघायला मिळतं ठीक आहे तर हा झाला तुमचा औरंगाबाद जिल्हा त्या पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा आता बीड जिल्हा जो आहे याला आपण बेसिकली भूरचनेच्या बाबतीमध्ये दोन हिशांमध्ये डिवाइड करतो बीडचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तिथं पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी चांगला आहे परंतु पूर्वेकडचा भाग हा अति दुष्काळग्रस्तामध्ये येतो ठीक आहे तर आता स्थान व विस्ताराचा विचार केला तर बीड जिल्ह्याच्या अ पश्चिमेस व काहीशा नैऋत्येस अहमदनगर जिल्हा दक्षिणेस उस्मानाबाद पूर्वेस व काहीशा आग्नेयेस लातूर जिल्हा पूर्वेस व काहीशा ईशान्येस परभणी जिल्हा उत्तरेस जालना औरंगाबाद हे जिल्हे तुम्हाला बघायला मिळतात एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर साधारण दहा हजार सहाशे त्र्याण्णव स्क्वेअर किलोमीटर इतका त्याचा एरिया आहे ठीक आहे मुख्यालय ऑब्विसली बीड आणि तालुक्यांचा विचार केला तर अकरा तालुके आहे गेवराई आष्टी माजलगाव पाटोदा केर आंबेजोगाई बीड धारूर परळी वडवणी शिरूर कसार हे तालुके तुम्हाला इथे बघायला मिळतात बालाघाटच्या रांगांमध्ये लमान नावाची जमात आढळते शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे याशिवाय पारधी या, या आदिवासी जमातीचे व वडाट कैकाडी व विमुक्त जमान, जमाती जमातींचे लोकही या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आढळतात भूरचनेचा विचार केला तर उत्तरेस गंगधडी नावाची अं गंगधडी नावाने ओळखला जाणारा गोदावरी खोऱ्याचा मैदानी प्रदेश तुम्हाला बघायला मिळतो ओके जिल्ह्याच्या मध्यभागी बालाघाटचे पठारी प्रदेश व त्याला लागून असलेल्या दक्षिणेकडील मांजरा खोऱ्याचा चिंचोळा प्रदेश तुम्हाला बघायला मिळतो पश्चिमेस सीना व तिच्या उपनद्यांनी खोऱ्याचा प्रदेश विकसित केलेला आहे त्यानंतर हवामानाचा विचार केला तर जिल्ह्याच्या पश्चिमेस तुम्हाला बऱ्यापैकी कोरडे आणि अल्लादयक वातावरण बघायला मिळते परंतु जसजसं तुम्ही पूर्वेकडे जाता तर त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे खूप विषम स्वरूपाचं तापमान तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळतं ओके बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये बेसिकली तुम्हाला हवामान थंड प्रकारचं बघायला मिळतं जिल्ह्याच्या पूर्वेकडील म्हणजे आंबेजोगाई केज माजलगाव परळी या तालुक्यांमध्ये पाऊस जास्त तर पश्चिमेकडे आष्टी पाटोदा गेवराई शिरूर कसार या तालुक्यांमध्ये कमी पावसाचं प्रमाण बघायला मिळत नद्यांचा विचार केला तर गोदावरी ही उत्तर सीमेवरून वाहते आणि ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी आहे ओके धरणांचा विचार केला तर सिंधफना नदीवर माजलगाव प्रकल्प मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प हे या जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प आहे वनांचा विचार केला तर साधारण एक पॉईंट त्रेपन्न टक्के इतके क्षेत्र वनांच्या आच्छादनाखाली आहे वन खूप कमी आहे या जिल्ह्यामध्ये ठीक आहे मृदेचा विचार केला तर गोदावरीच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये गडद करड्या आणि काळ्या रंगाची सुपीक मृदा तुम्हाला बघायला मिळते तर पश्चिमेकडे जी मृदा आहे ती बेसिकली काहीशी क्षारयुक्त अशी मृदा तुम्हाला बघायला मिळते पिकांचा विचार केला तर खरीप पिके बेसिकली ज्वारी बाजरी भुईमूग, तूर, कापूस पोग ही प्रमुख खरीप पिके या जिल्ह्यामध्ये घेतली जातात तर गहू हरभरा करडई हे राबी पिके तुम्हाला या जिल्ह्यामध्ये घेतली गेलेली दिसतात ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे आणि दोन्ही हंगामांमध्ये म्हणजे खरीप आणि राबी हंगामामध्ये घेतलं जात ठीक आहे अ जर जिल्ह्याचा विचार केला तर नेकनूर परिसरातील काला पहाड आणि आंबेजोगाई परिसरातील पेवंदी हे आंबे राज्यामध्ये प्रसिद्ध आहे या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ऊस द्राक्ष कलिंगडे पेरू यांचेही उत्पादन घेतलं जातं खनिजांचा विचार केला तर बांधकामाचा दगड या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला अं खनन केलं गेलेलं दिसून उद्योग धंद्यांचा विचार केला तर हा जिल्हा तसा फारसा औद्योगिकरित्या प्रस प्रगत नाहीये ठीक आहे परंतु या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कापूस कारखाने परळी धारूर बीड आंबेजोगाई इथे तेलगिरण्या धारूर पडवनी आणि बीड इथं हातमाग उद्योग परळी इथे विजेचे दिवे विजेच्या इतर साहित्य निर्मितीचे कारखाने आहे आंबेजोगाई केवराई आष्टी बीड केस या तालुक्यांमध्ये तुम्हाला साखर कारखाने तयार झालेले दिसतात परळी इथं महत्वाचं असं औष्णिक औष्णिक विद्युत वी, निर्मिती केंद्र आहे ओके आणि बीड आंबेजोगाई आष्टी या तालुक्यांमध्ये कातडी कमावण्याचे आणि आनुषंगिक उद्योगाचे विकसित झालेले आहे पाटोदा तालुक्यात अमरणे इथं तांब्या पितळाचे तर ता परळी बीड या ठिकाणी अल्युमिनियमची भांडी ही तयार केली जातात अं वाहतुकीचा विचार केला तर राज्यातील महत्वाची अशी सर्व अं राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून गेलेली आहे अं त्यातही ओके बीड बायपास खरडा अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग अं सातशे बहात्तर ई हा जो महामार्ग आहे हा नव्याने तयार झालेला महामार्ग आहे हरियाणा कोटा राजस्थान सिंधवा मध्य प्रदेश सोलापूर महाराष्ट्र अंकोला कर्नाटक राष्ट्रीय महामार्ग बावन्न भिवंडी महाराष्ट्र जगतिलिया अं uh, तेलंगणा राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट या महामार्गांवरनं मोस्टली जी औद्योगिक वाहतूक असते ती या महामार्गावर चालताना तुम्हाला दिसून येते ठीक आहे जर लोहमार्गाचा विचार केला परळी वैजनाथ विकाराबाद रुंदमापी परळी वैजनाथ अं परबनेमापी असे लहान लोहमार्ग तुम्हाला ह्या जिल्ह्यातून जाताना दिसतात ठीक आहे अं महत्वाची स्थळे कोणती तर ओब्व्हियसली बीड मुख्यालय आहे बिंदुसरा नदीच्या काठी आहे ठीक आहे अं त्यानंतर आंबेजोगाई जोगाई, जोगाई खोलेश्वराचं प्राचीन मंदिर आहे ठीक आहे याशिवाय इथे क्षयरोग रुग्णालय जे आहे ते विख्यात आहे परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे वैजनाथांचं मंदिर आहे इकडे देन महत्वाचं आहे ते म्हणजे मांजरसुवा सुवा बीड तालुक्यातील वाहतूक केंद्र आहे कपिल धारा आ, धार हा धबधबा इथे आहे लिंगायत पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मननाथ स्वामींचे मंदिर तुम्हाला अं भागामध्ये असलेले दिसून येते ठीक आहे त्यानंतर आष्टी हजरत शाह बुखारी यांचा दर्गा आहे ठीक आहे आणि धारूर ऐतिहासिक ठिकाण आहे डोंगरी किल्ला आहे सोने चांदी यांची व्यापारी पेठ आहे आणि नायगाव इथं मोरांसाठी राखीव असलेलं अभयारण्य तुम्हाला बघायला मिळत ठीक आहे त्यानंतर जिल्हा आहे तो म्हणजे जालना ठीक आहे औरंगाबादचे विभाजन करण्यात आल्यानंतर मध्ये जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे जर स्थानाचा विचार केला तर मध्य उत्तर भागामध्ये तुम्हाला जालना जिल्हा दिसतो एरिया वाईज सात हजार सातशे अठरा स्क्वेअर किलोमीटर इतका त्याचा एरिया आहे आणि ओब्विसली जिल्हा मुख्यालय म्हणजे जालना ठीक आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एकूण आठ तालुके बघायला मिळतात जालना अंबड भोकरदन मंठा परतूर जाफराबाद बदनापूर घनसांगवी हे या जिल्ह्यातील तालुके आहेत आदिवासी जीवनाचा विचार केला तर बदनापूर मंठा परतूर जालना या तालुक्यांमध्ये लमाड अंबड परतूर मंठा घनसांगवी या तालुक्यांमध्ये भिल्ल हे जमात तुम्हाला बघायला मिळते कैकाडी व पारवी या जमातीही या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात भूरश्मीचा विचार केला तर दख्खनच्या पठारावर बसलेला हा एक जिल्हा आहे उत्तरेला व वा वायवेला अजिंठाच्या डोंगर रांगा आहेत अंबड तालुक्यामध्ये काही टेकड्या आहेत यापैकी एक महत्वाची टेकडी म्हणजे जांबुवड टेकडी ठीक आहे उंचीचा विचार केला तर साधारण सहाशे सा ते नऊशे मीटर इतकी याची उंची आहे समुद्र सपाटीपासून आणि या भागामध्ये ज्या नद्या वाहतात त्यांनी इथं सपाट मैदानी प्रदेशांची निर्मिती केलेली आहे हवामानाचा विचार केला तर ऑब्विसली उष्ण विषम व कोरडे स्वरूपाचं हवामान तुम्हाला या भागामध्ये बघायला मिळतं पावसाचे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये कमी आहे सरासरी पावसाचं प्रमाण हे साधारण पन्नास ते पंच्याहत्तर आणि मॅक्स टू मॅक्स हंड्रेड सेंटीमीटर इतकं तुम्हाला पाऊस या भागामध्ये बघायला मिळतो तेही सर्व भागामध्ये विषम स्वरूपामध्ये आणि अनियमित स्वरूपामध्ये विखुरलेलं आहे या जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरनं पश्चिमेकडून पूर्वेकडे गोदावरी ही नदी वाहते हीच या जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे याशिवाय गल्हाटी ही गोदावरीची प्रमुख उपनदी या जिल्ह्यातून वाहते पूर्णा व वा तिच्या धामणा जुई खेणा जीवरेखा गिरजा या उपनद्या तसेच दूधना व कुंडलिका तिच्या अ कुंडलिका व कल्याण या तिच्या उपनद्या या भागामधून वाहताना तुम्हाला दिसून येतात धरणांचा विचार केला तर फार मोठी धरणं या जिल्ह्यामध्ये बघायला मिळत नाही ठीक आहे वनांचा विचार केला तर फक्त शून्य पॉईंट चार सात स्क्वेअर किलोमीटर इतकं अन तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं मृदेचा विचार केला तर या भागामध्ये भरपूर अशी आढळून येते आणि नदीकाठच्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी जाडसर आणि उपजाऊ अशी जमीन आढळून येते या भागामधली प्रमुख पिके कोणती तर या भागामध्ये ज्वारी बाजरी कापूस मूग तूर उडीद भुईमूग ही खरीप पिके तर गहू ज्वारी आणि करडई ही रबी पिके घेतली जातात करडई उत्पादनाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्वाचा आहे अंबड घनसा परतूर मंठा पदनापूर जालना या तालुक्यामध्ये करडईचे उत्पन्न हे सर्वात जास्त येतं याशिवाय काही प्रमाणामध्ये फलोत्पादनही या जिल्ह्यामध्ये घेतलं गेलेलं दिसतं खनिजांचा विचार केला तर बांधकामाच्या दगडा व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये विशेष असे महत्त्वाची खनिज आढळत नाहीत उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये हा जिल्हा अप्रगत समजला जातो यंत्रमाग हातमाग जिनिंग प्रेस तेल गिरण्या विडी विवसाय यांच्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत हा जिल्हा प्रगत या जिल्ह्यांमधली प्रमुख असं फक्त एवढीच राहणार आहे की संकरित बियांच्या उत्पादनात जालना जिल्हा हा अग्रेसर असून येथील महिको बियाणी विशेष प्रसिद्ध आहेत वाहतुकीच्या बाबतीमध्ये अगेन महत्वाचे जे हायवेज आहे इकडून गेलेले आहे परंतु अं लोहमार्गाचा जर विचार केला तर मनमाड काचीगुडा हा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो महत्वाचं स्थळे कोणते जालना मुख्यालय आहे कुंडलिका नदीच्या काठावर आहे ठीक आहे समर्थ रामदास स्वामीचे जन्मस्थान आहे आणि त्यानंतर अ बदनापूर विषयक संशोधन केंद्र आहे ठीक आहे तर हे महत्वाचे ठिकाण आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद आता उस्मानाबाद जो जिल्हा आहे तो, तो तुमच्या कर्नाटकाला लागून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा फेमस आहे इथल्या उस्मानाबादी शेळींसाठी ठीक आहे तर आता या जिल्ह्यामध्ये काय काय आहे बेसिकली हा दुष्काळग्रस्त एरिया तो परंतु या जिल्ह्यामध्ये काय काय आणखी फेमस आहे हे आपण बघणार आहोत ओके अँड अगेन धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये इथे तुळजापूर नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी मंदिर आहे ठीक आहे ह्यासाठी हा जिल्हा बेसिकली फेमस आहे ठीक आहे तर आता आपण डिटेलमध्ये बघूया एरिया वाईज म्हणायला गेला तर सात हजार पाचशे एकोणसत्तर स्क्वेअर किलोमीटर इतका याचा एरिया आहे या जिल्ह्याच्या उत्तरेस बीड जिल्हा पूर्वेस लातूर जिल्हा अग्नियेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य नैऋत्येस व पश्चिमेस सोलापूर आणि वायवेस अहमदनगर हे जिल्हे आहेत जिल्ह्याचे मुख्यालय ऑब्व्हियसली उस्मानाबाद आहे ठीक आहे तालुक्यांचा विचार केला तर परांडा भूम उस्मानाबाद तुळजापूर कळंब लोहारा वाशी उमरगा हे तालुके तुम्हाला या ता जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात लोकसंख्येचा विचार केला तर साधारण सोळा लाख छप्पन सत्तावन्न हजार पाचशे शहात्तर इतकी दोन हजार अकराच्या लोकसंख्येप्रमाणे अं याची लोकसंख्या आहे ठीक आहे भूरचना अनियमित आकाराचा आहे थोड्याफार मोठे मोठे थोड्या डोंगर रांगा आहे जिल्ह्यामध्ये राणा टिकरी देवबेट या टेकड्या आहेत येडशी येरमाळा नळदुर्ग तुळजापूर इत्यादी डोंगर आहे यातील नळदुर्ग जो आहे नळदुर्गचा फोर्ट हा विशेष प्रसिद्ध आहे या फोर्टच्या जवळच दोन धबधबे आहेत त्याला नरमाती धबधबे म्हणतात कारण की या दोघांचा ना अ दोघांच्या पाण्याचा कलर हा वेगळा असतो कधी कधी गुगल करून बघा नळदुर्गचा धबधबा असतो जस्ट सर्च करा फोटोज एक है तर एक ग्रीनिश ठीक धबधबा विशेषता प्रसिद्ध है हवा उ को वितरण ही असम है, से है।, से वितरा नहीं और है। या भागा पाउस कमी हा भाग कसा दुष्कास्त भागे काउंट के तो। नद्या सर्वत लं नदी मेरना सीना नदी जि पश्चिम सीमे व मांजरा नदी उत्तर सीमेवरून वाहते बाणगंगा ही सीना नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे भीमेचा उपनदी तुळजापूर बोरी ही भीमेची उपनदी जी आहे ही तुळजापूर तालुक्यातून वाहते उलपा चांदणी खेरी हरणी भोगावती या अन्य छोट्या मोठ्या नद्या आहेत धरणांचा विचार केला तर फार मोठी अशी धरणं या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही अं तुळजापूर तालुक्यामध्ये भारती व भरोबा हे तलाव आहे हे प्रसिद्ध आहेत ठीक आहे वनांचा विचार केला पौ, वन के 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 तर झिरो पॉईंट झिरो पॉईंट सिक्स सिक्स एवढंच वन तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं तुळजाई येडाई वनीकरण योजनेअंतर्गत या ठिकाणी वृक्ष लागवड केली केल्याची दिसून येते मृदेचा विचार केला तर खोऱ्यांच्या भागामध्ये काळी व गाळाची मृदा तुम्हाला बघायला मिळते महत्वाची पिके कोणती दुष्काळ प्रणाव एरिया असल्यामुळे ज्वारी भरभरून उगवते ज्वारी तांदूळ भुईमूग तूर उडी ही महत्वाची खरीप पिके आहेत गहू व हरभरा हे रबी पिके काही ठिकाणी घेतली जातात ज्वारी हे प्रमुख पीक आहे रबी आणि खरीप या दोन्ही हंगामांमध्ये घेतलं जात ठीक आहे अं इथील जी रबी ज्वारी आहे तिला शाळू म्हणतात ऊस हे बागायती पीक आहे अं तुरोरा हे गाव पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे खनिजांचा विचार केला तर अगेन फक्त बांधकामाचा दगड या भागामध्ये तुम्हाला दिसून येतो याशिवाय फारशी असं काही खनिजे तुम्हाला या जिल्ह्यामध्ये सापडत नाही ठीक आहे ह्या जिल्ह्याचं जर म्हणायला गेलं तर आ, एक महत्वाचं आहे ते म्हणजे मिरज लातूर हा लोहमार्ग जो आहे कोर्डुवाडीतून जातो हा लोहमार्ग इथला एक प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा महत्वाचा ट्रान्सपोर्ट डेस्टिनेशन आहे ठीक आहे महत्वाची स्थळे कोणती उस्मानाबाद ऑब्विसली अ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे ठीक आहे इथं धाराशिव जवळ कोरीव लेणी आहेत ठीके त्यानंतर तुळजापंथ तुळजापूर हेमाडपंथी अ असं तुळजा भवानीचं मंदिर आहे ठीक आहे आणि नागझरी हे निसर्गरम्य ठिकाणही या ठिकाणी बघायला मिळतं त्यानंतर तेरणा येथे तुम्हाला बौद्धकालीन स्तूप व संत बोरोबा कुंभार यांचे गाव आहे तिथंच त्यांची समाधी पण आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे नळदुर्ग Uh, की ऐतिहासिक ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे नळदुर्ग किल्ला किल्ल्यातील गणपती महल आणि जलमहल प्रसिद्ध आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाचं आहे अं ते म्हणजे अं परांडा ऐतिहासिक किल्ला व संत हंसराज स्वामींचे मठ आहे ठीक आहे तर हे महत्वाचे ठिकाणं आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्याचा विचार केला तर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून नाईनटीन एटी टू मध्ये लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे जिल्ह्याचा जर विचार केला तर एरिया वाईज सात हजार एकशे सत्तावन्न स्क्वेअर किलोमीटर इतके त्याचा एरिया आहे आणि जर टोटल महाराष्ट्राच्या टोटल एरियाचा विचार केला तर फक्त दोन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट इतकाच राज्याच्या टोटल एरियाच्या मध्ये आहे ठीक आहे जर, जर, जर तालुक्यांचा विचार केला तर एकूण दहा तालुके आहेत लातूर अहमदपूर औसा निलंगा उदगीर रेणापूर चाकूर देवनी शिरूर अनंतपार आणि जळकोट हे बेसिकली तालुके आहेत लोकसंख्येचा विचार केला तर चोवीस लाख चोपन्न हजार एकशे शहाण्णव इतकी या जिल्ह्याची लोकसंख्या आहे भूरचनेचा विचार केला तर पश्चिम व मध्य भागामध्ये बालाघाटच्या डोंगररांगा दिसून येतात याशिवाय मोस्ट ऑफ जो आहे हा फ्लॅट आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाचं हवामान सौम्य व कोरडे आहे इथे थोडाफार पाऊस पडतो साधारण पंच्याहत्तर सेंटीमीटर ते ऐंशी सेंटीमीटर इतका ऍव्हरेज पाऊस तुम्हाला जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो या जिल्ह्यातील महत्वाची नदी म्हणजे मांजरा ठीके धरणांचा विचार केला तर मांजरा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे आ, मांजरा नदीवर निलंगा तालुक्यात लातूर तालुक्यात तावरजा नदीवर अहमद अहमदपूर तालुक्यामध्ये धरणी मन्याळ या नद्यांवर तो उदगीर तालुक्यामध्ये तिरु नदीवर धरणं बांधण्यात आलेली आहे ठीक आहे वनांचा विचार केला तर साधारण शून्य पॉईंट एक आठ टक्के इतकच वन या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं आणि की राज्यामधलं सगळ्यात कमी वन तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळत ठीक आहे अं या पुढचा भाग आहे तो म्हणजे मृदा हलक्या स्वरूपाची मध्यम प्रदीची मृदा ह्या भागामध्ये आढळते पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे खरीप पिकासाठी चांगली आहे जिल्ह्यातील जिल्ह्यातील खोऱ्यांच्या भागामध्ये गाळाची सुपीक कन्हार मृदा आढळून येते ठीक आहे पिकांच्या बाबतीमध्ये म्हणाले तर आज असेल की पाऊस कमी आहे तर ज्वारी भरभरून उगवते ठीक आहे याशिवाय मूग भात बाजरी भोईमूग कापूस खरी ही खरीप पिके गहू हरभरा करणे ही आणि जवळ ही राबी पिके या भागामध्ये घेतली जातात आज असेल की ज्वारी महत्वाचं पीक आहे दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं काही ठिकाणी उसाचं उत्पादन घेतलं जातं तर सूर्यफुलाचेही मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन या जिल्ह्यामध्ये घेतले गेलेले दिसतं खनिजे ह्या जिल्ह्यामध्ये मोस्टली बांधकामाचे दगडच आढळतात ठीक आहे या ह्या भागामध्ये कापूस कारखाने साखर कारखाने वनस्पती तुपाचे कारखाने तेल गाळप हात कागद मोस्टली कारखाने जे प्रायमरी गोत्सवर कृषी आधारित उद्योग जे आहे ते या भागामध्ये तयार झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर वाहतुकीचा विचार केला तर लातूर मिरज विकाराबाद फरळी हे महत्वाचे लोहमार्ग या जिल्ह्यातून जातात ठीक आहे अं या ठिकाणची महत्वाची स्थळे कोणती ओब्विसली लातूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे औद्योगिक वसाहत तिथं तयार झालेली आहे अं कुलाई हे मध्यवर्ती व्यापारी केंद्र आहे अं तर हे महत्वाचं आहे आणि मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर ऑब्विसली सगळ्यांना माहिती असेल लातूर पॅटर्न भरपूर फेमस आहे ठीक आहे ते विद्येचे माहेरघर म्हणून या ठिकाणाला संबोधले जाते त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे रेणापूर रेणुका देवीचे मंदिर आहे त्यानंतर उदगीत इथं एक यादवकालीन भुईकोट किल्ला आहे आणि पशुसंवर्धन केंद्र आहे त्यानंतर महत्वाचं आहे म्हणजे खरोसा औसा तालुक्यात आहे हिंदू व बौद्ध धर्मियांच्या लेण्या इकडे तयार झालेल्या आहे शैव शिल्पे इथले प्रसिद्ध प्रेक्षणीय आहे ठीक आहे देवणी इथं जनावरांचा बाजार भरतो आणि इथले वळू भरपूर प्रसिद्ध आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा ठीक आहे अगेन नांदेड आणि लातूरचे बऱ्यापैकी फीचर्स जे आहे ते सिमिलर आहे एरिया वाईजचा म्हणायला गेलं तर नांदेड जिल्हा साधारण दहा हजार पाचशे अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटर इतका मोठा आहे तालुक्यांचा विचार केला तर टोटल सोळा तालुके तुम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात किनवट हदगाव नांदेड भोकर कंदार बिलोली मुखेड देगळूर अ लोहा मुदखेड हिमायतनगर माहूर धर्माबाद उमरी नायगाव अर्धापूर हे या जिल्ह्यातील तालुके आहेत आदिवासी जीवनाचा विचार केला तर लमान आंद परधान कोळंग कोलाम यांसारख्या आदिवासी जमाती या ठिकाणी बघायला मिळतात येथील कोळम किंवा कोलाम ही जी जमात आहे ही केंद्र शासनाने अति मागास म्हणून घोषित केलेली आहे लोकसंख्येचा विचार केला तर साधारण तेहतीस लाख एकसष्ट हजार दोनशे ब्याण्णव इतकी लोकसंख्या दोन हजार अकराच्या चे या जिल्ह्याची आहे भूरेचनेचा विचार केला तर सातमाळ्याच्या डोंगर रांगा आणि निर्मळ डोंगर या जिल्ह्यामध्ये पसरलेले दिसून येतात आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे तो बालाघाट डोंगरांनी व्यापलेला आहे जिल्ह्यामधले शिवलिंगप्पा आणि कंधार तालुक्यातील भीमटे हे शिखर तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळतात बराचसा जो भाग आहे हा डोंगराळ आहे आणि मधला जो भाग आहे तो गोदावरीच्या खोऱ्यांनी सखल मैदानी प्रदेश म्हणून बनलेला आहे समुद्र सपाटीपासून दूरवर आहे यामुळे या ठिकाणी या तुम्हाला विषम कोरडे आणि उष्ण स्वरूपाचं हवामान बघायला मिळतं हिवाळे अति थंड उन्हाळे खूप गरम या प्रकारचे असतात अं पावसाचं प्रमाण जर विचार केला तर साधारण शंभर सेंटीमीटर इतका या भागामध्ये पाऊस पडतो नद्यांच्या बाबतीमध्ये गोदावरी ही महत्वाची नदी आहे ही या जिल्ह्यातून वाहते त्यानंतर मांजरा अं नदीच्या उपनद्या म्हणजे मन्याळ व लिंगी या या जिल्ह्यातून वाहणाऱ्या महत्वाच्या नद्या आहेत कयादू ही जिल्ह्यातून वाहणारी पैनगंगेची प्रमुख उपनदी असून ती हदगाव तालुक्यातून वाहते धरणांचा विचार केला तर कंधार तालुक्यात वरवंट येथे मन्याड नदीवर मन्याळ हा प्रकल्प तयार झालेला आहे आणि मन्याड नदीवर मुखेड तालुक्यामध्ये कुंद्राला नावाचा एक प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे याशिवाय किनवट तालुक्यात नाजरी व डोंगरगाव येथे धरण बांधण्यात आलेले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोदावरी नदीवरील विष्णुपुरी हे राज्यातील सर्वात मोठा उप उपसा जलसिंचन प्रकल्प किंवा योजना या जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आलेली साधारण आठ पॉईंट नऊ शून्य टक्के इतके वन तुम्हाला या जिल्ह्यामध्ये आढळतात मृदेचा विचार केला तर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये तुम्हाला काळी व कसदार मृदा बघायला मिळते ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता याची जास्त आहे या मृदेमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम नायट्रेटचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या अधिक असल्यामुळे बेसिकली हे प्रमाण जास्त आहे या प्रमुख पिके कोणती घेतली घेतली जातात ती म्हणजे ज्वारी कापूस बाजरी तांदूळ हरभरा मूग तूर ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत गहू ऊस केळी यांचे उत्पन्नही या जिल्ह्यामध्ये महत्वाचे घेतले जातात या जिल्ह्यात या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सागाचे व बांबूचे उत्पन्नही भरपूर प्रमाणामध्ये घेतले गेलेले दिसून येते जिल्ह्यातील खनिजांचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चुनखडी व ग्रणाई यांचे मुबलक प्रमाणामध्ये साठे आढळतात औद्योगिक दृष्ट्या याचा मर्यादित प्रमाणामध्ये विकास झालेला आहे बहुतेक उद्योगधंदे हे नांदेड शहराभोवतीच एकवटलेले आहे यामधील महत्त्वाचे उद्योगधंदे म्हणजे कापड गिरण्या सूत गिरण्या हातमा अं साखर उद्योग कापूस गिरण्या तेल गिरण्या जिनिंग व प्रेसिंग आदी उद्योग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात याशिवाय लोह लोहमार्गाचा विचार केला तर मनमाड काचीगुडा हा प्रमुख लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो त्यानंतर तुळजापूर बुटिमोरी कोपरगाव धानोरा हे दोन राष्ट्रीय महामार्ग राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपतात ठीक आहे त्यानंतर नांदेड येथे एक छोटस विमानतळही आहे नांदेड मध्ये महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर नांदेड मुख्यालय ऑब्विसली अ ह्या ठिकाणमध्ये शीख धर्माचे पवित्र स्थान आहे श्री गु, गुरु गोविंद सिंग यांच्या स्मरणार्थ गुरुद्वारा स्थापन करण्यात आलेला आहे कापूस संशोधन केंद्र आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे इथून जवळच नेरळी इथे कुष्ठरोग्यांसाठी हो नंदनवन नावाचं कुष्ठधाम चालवले जाते ठीक आहे माहूर अ धार्मिक ठिकाण आहे दत्तात्रय परशुराम दे, रेणुका देवी यांचे मंदिर या भागामध्ये आहे इथे अं डोंगरामध्ये लेण्या आहे आणि माहूरगड हा प्रसिद्ध किल्ला आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाचा आहे ते म्हणजे बिलोली या तालुक्यांमध्ये जुन्या मशिदीवर साखळ्या व घुंगराचे काम प्रसिद्ध आहे ठीक आहे आणि उंकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे व किनवट इथे तुम्हाला अभयारण्य बघायला मिळतील त्यानंतरचा महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचा विचार केला तर राज्याचं अं राज्याच्या प्रमाणामध्ये साधारण दोन पॉईंट शून्य दोन टक्के इतकं त्याचं क्षेत्र आहे आणि एरिया वाईज विचार केला तर साधारण सहा हजार दोनशे चौदा स्क्वेअर किलोमीटर इतका त्याचा एरिया आहे जिल्ह्याचं मुख्यालय ऑब्विसली परभणी येथे आहे या ठिकाणी तुम्हाला नऊ तालुके बघायला मिळतात जिंतूर पाथरी परभणी गंगाखेड पूर्णा पालम सेलू सोनपेठ व मानवत या जिल्ह्याची लोकसंख्या साधारण अठरा लाख छत्तीस हजार शहाऐंशी इतकी आहे आदिवासी जीवनाचा विचार केला तर जिंतूर तालुक्यात लमानांचे तांडे बघायला मिळतात ठीक आहे भूरचनेचा विचार केला तर हा थोडा उंचीवर वसलेला भाग आहे या भागामध्ये अजिंठा डोंगर रांगा पसरलेल्या असून त्यांना या भागामध्ये जिंतूर टेकड्या असं म्हटलं जातं ठीक आहे गोदावरी व तिच्या उपनद्यांनी इथे सखल भाग बनवलेला आहे हवामान उष्ण व कोरडे आहे उन्हाळे अतिशय उष्ण ओब्विसली आणि हिवाळे अतिशय थंड असतात पावसाचं सा प्रमाण साधारण पंच्याहत्तर ते शंभर सेंटीमीटर इतकं बघायला मिळतं ठीक आहे त्यानंतर जिल्ह्याच्या नैऋत्य सीमेवरनं गोदावरी ही जी नदी वाहते ही या जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे याशिवाय गोदावरी नदी दक्षिणेकडून मासळी नदीहून मिळते पूर्णा ही गोदावरीची प्रमुख नदी असून उपनदी असून अं इतर नद्यांच्या तुलनेत तिचा जिल्ह्यातील प्रवाह हो अधिक लांबीचा आहे ठीक आहे अं त्यानंतर धरणांचा विचार केला तर जवळ कापरा नदीवर तसेच गंगाखेड तालुक्यामध्ये इसार गावाजवळ मासळी या नदीवर धरण बांधण्यात आलेली आहे औरंगाबाद मधील जो जायकवाडी प्रकल्प आहे त्याचा फायदा परभणी जिल्ह्याला भरपूर प्रमाणामध्ये होतो वनांच प्रमाण जर बघायला गेलं तर शून्य पॉईंट सहा पाच टक्के इतकंच वन तुम्हाला या भागामध्ये आढळतं मृदा ही बहुतांशी काळी व कसदार मृदा आहे रेगुर प्रकारची मृदा या ठिकाणी असून पोताचा जो आकार आहे तो भरपूर बारीक आहे ओलावा धरून ठेवण्याची क्षमता अधिक आहे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये खोल व सुपेक मृदा आढळून येते जिच्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे तर नायट्रोजन आणि सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण हे कमी आहे ठीक आहे या भागामध्ये रब्बी व खरीप हंगामामध्ये महत्वपूर्ण पीक घेतलं जातं ती म्हणजे ज्वारी ठीक आहे ज्वारी सोबत कापूस मूग तूर तांदूळ भुईमूग चवस ही खरीप पिके आणि गहू कर हर कर्डई हरभरा ही रब्बी पिके घेतली जातात अलीकडच्या काळामध्ये शेतकरी वर्गात उसाचे आकर्षण वाढल्यामुळे उसाचं उत्पन्न ह्या भागामध्ये भरपूर घेतले गेलेलं दिसतं करडई हे महत्वाचं गळिताचं पीक आहे उद्योगधंद्यांचा विचार केला तर परभणी येथे तुम्हाला औद्योगिक वसाहत तयार झालेली दिसते याशिवाय तुम्हाला जिनिंग प्रेसिंग सूत गिरण्या डाळीचे कारखाने तेल रासायनिक खताचे कारखाने सहकारी साखर कारखाने लोहगाव याशिवाय हातमाग व यंत्रगाव यंत्रमाग उद्योग आणि सिमेंटचे खांब तयार करण्याचे जे कारखाने आहे हे यासारखे उद्योग या, उद्यो, या जिल्ह्यामध्ये तयार झालेले दिसतात वाहतुकीचा विचार केला तर मनमाड काचीगुडा परभणी परळी पूर्णा खांडवा हे लोहमार्ग या जिल्ह्यातून जातात त्यानंतर लोहा खरवंडी कोपरगाव धानोरा हे महामार्ग राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपतात असे राष्ट्रीय महामार्ग आहे महत्वाची स्थळे कोणती आहेत तर परभणी मुख्यालय आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे याच ठिकाणी आहे औद्योगिक केंद्र आहे आकाशवाणी तसेच दूरदर्शनचे महत्वाचे प्रक्षेपण केंद्र आहे त्यानंतर गंगाखेड दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरीच्या काठावरील एक तीर्थक्षेत्र आहे संत जनाबाईंचे समाधीचे ठिकाण आहे त्यानंतर आहे जांभूळ बेट पालम तालुक्यात गोदावरीच्या पात्रातील एक महत्वाचं बेट आहे या बेटावर जांभळाची झाड भरपूर असून मोरांचं प्रमाण भरपूर आहे महादेवाचं हेमाडपंथी प्रेक्षणीय मंदिर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचं विभाजन करून नाइनटीन मध्ये हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे बेसिकली जिल्ह्याचा विचार केला तर फक्त इतकाच त्याचा एरिया आहे आणि एरिया, एर, एरिया वाईज म्हणायला गेला तर चार हजार आठशे सत्तावीस स्क्वेअर किलोमीटर इतका त्याचा टोटल एरिया आहे या जिल्ह्याचं मुख्यालय ओब्विसली हिंगोली येथे आहे पाच तालुके आहेत सेनगाव हिंगोली कळमनुरी वसवत वसमत आणि औंडा नागनाथ यातील लोकसंख्येचा विचार केला तर अकरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस इतकी लोकसंख्या तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळते भूरचनेचा विचार केला तर या जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अजिंठाच्या डोंगररांगा पसरलेल्या पसरलेला आहे ज्यांना आपण हिंगोली टेकड्या म्हणून ओळखतो ठीक आहे याच्या मध्यवर्ती आणि उत्तर सीमावर्ती भागातून पैनगंगा ही नदी वाहते दक्षिण भागामध्ये तुम्हाला पूर्णा आसना कयादू या नद्यांचे खोरी तयार झालेले दिसतात बराचसा प्रदेश हा तुम्हाला मैदानी प्रदेश म्हणून डेव्हलप झालेला दिसून येतो हवामानाचा विचार केला तर अखेर उष्ण व कोरडे आहे पावसाचे प्रमाण सरासरी नव्वद सेंटीमीटर इतके आहे नद्यांचा विचार केला तर पैनगंगा ही महत्वाची नदी आहे उत्तर सीमेवरून ती वाहते याशिवाय कयादू ही जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे पूर्णा जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्वाची नदी आहे आसना ही नदी अजिंठा डोंगरात उगम पावते औंडा नागवा औंढा नागनाथ वसमत या तालुक्यातून ती वाहत जाते धरणांचा विचार केला गेला तर सेनगाव तालुक्यामध्ये यलदरी औंडा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर ही महत्वाची धरणं तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात वनांचा विचार केला तर पाऊस कमी असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये वनांचं प्रमाणही त्या तुलनेने कमी आहे दोन पॉईंट अठ्ठावीस टक्के इतकेच वन तुम्हाला वनक्षेत्र तयार झालेले दिसतं वनांमध्ये सुगंधी व औषधी तेलासाठी उपयुक्त असलेल्या रोषा जातीचे गवत वाढलेले दिसून येते ठीक आहे मृदेचा विचार केला तर मृदेचा थळ पातळ असून मृदा हलकी व मध्यम प्रतीची आहे जिल्ह्याच्या पूर्व व दक्षिण भागामध्ये काळी कसदार रेगूर मृदा आढळून येते या जिल्ह्यामधलं प्रमुख पिकं म्हणजे कापूस ज्वारी मूग तूर तांदूळ भुईमूग सूर्यफूल सोयाबीन हे खरीप पिकं गहू हरभरा करडई हे महत्वाची राबी पिकं ज्वारीचे पीक ऑबियसली दोन्ही हंगामामध्ये घेतली जातात याशिवाय काही प्रमाणामध्ये फलोत्पादनही या जिल्ह्यामध्ये केलं जातं उद्योगधंद्यांचा विचार केला तर बरेचसे उद्योगधंदे हे कृषी व वनांवर आधारित असे उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये अं तयार झालेले आहेत वाहतुकीचा विचार केला तर अकोला पूर्णा हा लोहमार्ग या जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातून भागा वाहतो याशिवाय महत्वाचे असे राष्ट्रीय महामार्ग तुम्हाला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात यातील महत्वाचे ठिकाण तुम्हाला कोणते लक्षात ठेवायचे आहे तर जिल्हा मुख्यालय आहे हिंगोली ठीक आहे आणि मराठवाड्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र आहे औंदा नागनाथ तालुक्याचं ठिकाण आहे महादेवाचं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे नागनाथाचे हेमाडपंथी मंदिर तुम्हाला ह्या भागामध्ये बघायला मिळतं आणि हे पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा विभाग असणार आहे आपला अमरावती विभाग अमरावती विभाग आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत तोपर्यंत आहे त्या गोष्टी रिवाइज करा महाराष्ट्राच्या प्राकृति भूगोला प्राकृतिक भूगोलावर लक्ष द्या प्राकृतिक भूगोल आणि हवामान विभाग तुम्हाला कळले तर पुढचे फीचर्स डिस्ट्रिक्ट कशे असणार आहे हे आपल्याला लक्षात येतील पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा भेटूयात अमरावती विभागापासून ठीक आहे तोपर्यंत